तर हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग. तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रिक डायपोलचा पार्ट स्टडी केलेला होता आणि आता आपल्याला पार्ट स्टडी करायचा आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू डायपोल और इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द डायपोल. ओके, नेक्स्ट पार्ट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू डायपोल, दॅट इज इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. तर याच्यामध्ये क्वेश्चन कसा होता बघा, याच्यामध्ये दोन क्वेश्चन आहेत. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन एक्सिस ऑफ डायपोल आणि दुसरा होणार आहे ऑन इक्वेटर ऑफ डायपोल. क्वेश्चन असा होऊ शकतो, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन एक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल, ऑन द एक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. आता हे डेरिवेशन खूप इजी आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. सपोज इथे एक डायपोल आहे आणि हा त्याचा एक्सिस आहे, दिस इज एक्सिस. ओके, सपोज इथं आहे मायनस क्यू चार्ज आणि इथं आहे प्लस क्यू चार्ज. ठीक आहे, म्हणजे हे इलेक्ट्रिक डायपोल आहे आणि या डायपोलच्या सेंटर पासून, या इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटर पासून आर डिस्टन्सला काय आहे, पी पॉइंट आहे. ओके, आणि कुठं आहे, ऍक्सिसवर आहे ना, ऍक्सिस लक्षात आलं ना, हा ऍक्सिस आहे. कारण लाईन पासिंग थ्रू नेगेटिव्ह चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड एज ऍक्सिस. या ऍक्सिसवर पी पॉइंट आहे आणि पी हा जो पॉइंट आहे तो सेंटर पासून, डायपोलच्या सेंटर पासून, सपोज इथं सेंटर आहे, तर सेंटर पासून किती डिस्टन्सला आहे, सपोज आर डिस्टन्सला आहे. इट इज ॲट डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल. डायपोलच्या सेंटरला फॉर एक्झाम्पल ओ आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर काय करायचं आहे बघा, सुरुवातीला आता सिंगल चार्जमुळे किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी होते त्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. सिंगल चार्ज किती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस करतो बघा, सिंगल चार्ज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस करतो, ई इज इक्वल टू 1/4πε0 चार्ज डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. क्यू या चार्जनं आर डिस्टन्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती प्रोड्यूस केली याचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तर तुम्हाला या डेरिवेशन साठी पाठ पाहिजे, 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. बरोबर, म्हणजे आता इथं दोन चार्जेस आहेत, सुरुवातीला प्लस क्यू मुळे पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती तयार होईल आणि त्याच्यानंतर मायनस क्यू मुळे किती तयार होईल हे काढायचं आहे आणि मग त्यांचे काय करायचे आहे, डायरेक्शन नुसार ऍडिशन करायचे. अकॉर्डिंग टू डायरेक्शन देर विल बी ऍडिशन. ठीक आहे, त्याचबरोबर हे तुम्हाला माहिती पाहिजे की प्लस क्यू आणि मायनस क्यू चार्ज मध्ये डिस्टन्स किती असतं. ओके, डिस्टन्स बिटवीन प्लस क्यू चार्ज अँड मायनस क्यू चार्ज, त्याला काय म्हणतो आपण, डायपोलची लेंथ असं म्हणतो. आणि हे किती असतं, नेहमी 2L असतं, म्हणजे सेंटर पासून एका चार्जचं डिस्टन्स किती असणार आहे, L असणार आहे. तर ही डायग्राम अगोदर लक्षात आले का बघा. Consider an electric dipole as shown in figure. Consider an electric dipole as shown in figure lit. Q is the magnitude of the charge. Magnitude of charge. बरोबर, इलेक्ट्रिक डायपोल मध्ये दोन चार्जेस असतात, एक असतो प्लस क्यू चार्ज आणि दुसरा असतो मायनस क्यू चार्ज. तर एका चार्जची मॅग्निट्यूड किती आहे, क्यू आहे. त्याच्यानंतर टू एल म्हणजे काय,
सेपरेशन बिटवीन चार्जेस, सेपरेशन बिटवीन चार्जेस दैट इज 2L. त्याच्यानंतर पी म्हणजे काय येणार आहे, डायपोल मोमेंट असणार आहे. पी म्हणजे काय, डायपोल मोमेंट दैट इज क्यू इंटू 2L, क्यू इंटू 2L त्याला काय म्हणतो आपण, डायपोल मोमेंट असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पॉइंट पी ची इन्फॉर्मेशन लिहूया. पॉइंट पी कुठे आहे बघा, पॉइंट पी इज ऍट डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम सेंटर ऑफ, फ्रॉम सेंटर ऑफ द डायपोल. पॉइंट पी जो आहे तो कुठे आहे, डायपोलच्या सेंटरपासून आर इतक्या डिस्टन्सला आहे. आता काय करायचं सांगितलं, म्हणून काय करायचं सांगितलं मी, प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी काढायची आणि मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी, आणि त्याच्यासाठी हा इथं फॉर्म्युला आहे. ओके, पॉइंट पी इज ऍट डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल, आणि त्याचबरोबर ई म्हणजे काय ते लिहूया. ई म्हणजे आपल्याला जे फाइंड आउट करायचे ते काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी. ठीक आहे, आता फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट करूया इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज प्लस क्यू. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज प्लस क्यू ऍट पॉइंट पी. ऍट पॉइंट पी प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी. ओके, ई प्लस क्यू इथं लिहावा लागेल, 1/4πε0. चार्ज किती आहे, क्यू डिवाइडेड बाय डिस्टन्स किती आहे, आर स्क्वेअर. आणि याची डायरेक्शन कशी असणार आहे, आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असते. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पी टू फॉर एक्झाम्पल क्यू असेल, पी टू क्यू या डायरेक्शन डायरेक्टेड अलॉन्ग पी क्यू बार, पी टू क्यू या डायरेक्शन असणार आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ही झाली फक्त प्लस क्यू चार्जची. आता तसंच काय करूया, ड्यू टू मायनस क्यू काढूया. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज ऍट. परंतु एक आणखी एक गोष्ट इथं आपली लिहायची राहिली, एक मिस्टेक झाली. मिस्टेक काय आहे, तर प्लस क्यू चार्ज पासून पी पॉइंट किती डिस्टन्सला आहे ना, तेच डिस्टन्स इथं घ्यायला पाहिजे ना. किती डिस्टन्स येईल रे सांगा डायग्राम नुसार. प्लस क्यू चार्ज मुळे प्रोड्यूस होणार इंटेन्सिटी म्हणजे 1/4πε0 चार्ज डिवायडेड बाय त्या चार्ज पासून डिस्टन्स. चार्ज पासून म्हणजे प्लस क्यू चार्ज पासून पी पॉइंटचं डिस्टन्स किती येणार आहे, आर तर येणार नाहीये कारण आर हे सेंटर पासून डिस्टन्स आहे. आता ओ टू क्यू पर्यंत डिस्टन्स जे आहे ना, ओ टू प्लस क्यू पर्यंत डिस्टन्स ते मायनस करावं लागेल, आणि हे डिस्टन्स किती आहे, एल आहे. बरोबर ना, हे डिस्टन्स एल दिसते का, त्याच्यामुळे ते डिस्टन्स तेवढं व्यवस्थित प्लेस करावं लागेल, दॅट इज आर मायनस एल आणि या डिस्टन्सचा स्क्वेअर असं येणार आहे. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज ऍट पॉइंट पी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज इथे येणार 1/4πε0 चार्ज क्यू डिवायडेड बाय, आता मायनस क्यू या चार्ज पासून डिस्टन्स किती आहे बघा, पी पॉइंट इथे येणार, ओ पासून पी पर्यंत आहे आर, आणि इथून लेफ्टला डिस्टन्स किती येणार आहे, एल, पण टोटल डिस्टन्स 2L आहे, म्हणजे इथे येणार आहे आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर.
ओके इत माइनस साइन मी काय लिहिलेल नाही माइनस साइन म्हणजे डायरेक्शन कशी असणार आहे टुवर्ड्स दैट चार्ज म्हणजे पी आर अशी डायरेक्शन येणार पी आर अलोंग पी टू आर ओके सो डायरेक्टेड अलोंग पी आर डायरेक्टेड अलोंग पी आर सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन असणार आहे एक अलोंग पी क्यू आणि दुसरं अलोंग पी आर म्हणजे ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज डायरेक्शन येते अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन असते टुवर्ड्स दॅट नेगेटिव्ह चार्ज इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला का बघा याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असला विचारा म्हणजे पी टू क्यू डायरेक्शन कुणाची आहे प्लस क्यू ची आहे आणि पी टू आर कुणाची आहे मायनस क्यू ची आहे इथपर्यंत कुणाला डाउट काय असेल तर विचारा नाही ना हा मग आता रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एट पॉइंट पी किती येणार बघा देअरफोर रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी त्याला ई असं म्हणतो ई इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लस क्यू चार्ज प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज ओके आता दोन्ही डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे त्यांचं काय करावं लागेल आपल्याला इथं सबट्रॅक्शन लिहायला पाहिजे 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर मायनस एल स्क्वेअर मायनस 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर प्लस एल स्क्वेअर ओके हा पार्ट लक्षात आला का बघा वेक्टर सम करायचे वेक्टर सम म्हणजे सेम डायरेक्शन असेल तर ऍडिशन करायचे अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं दॅट इज द रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी लक्षात येत आहे त्याच्यामुळे देअरफोर येतं इथं काय येणार बघा ई इज इक्वल टू पुन्हा एकदा आहे तसं लिहितो 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर मायनस एल स्क्वेअर मायनस 1/4πε0 q डिवायडेड बाय r प्लस l स्क्वेअर आता याच्यामध्ये काय करतो q डिवायडेड बाय 4πε0 कॉमन काढतो तर ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा 1/r − l² - 1/r + l² आता हे काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन माहित आहे ना r प्लस l इंटू 1 म्हणजे q डिवायडेड बाय 4πε0 एज इट इज येणार ब्रॅकेट मध्ये r प्लस एल इकडं एलएचएस ला आलं क्रॉस मल्टिप्लिकेशनला तर r प्लस एल स्क्वेअर होणार मायनस r मायनस एल स्क्वेअर इंटू 1 म्हणजे r मायनस एल स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला दोघांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज r मायनस एल स्क्वेअर इंटू r प्लस एल स्क्वेअर सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 4πε0 आता बघा वर एक्सपान्शन आपण केलं एक्सपान्शन करूया आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस 2rl येणार ओके हे झालं पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन मायनस सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन म्हणजे आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस 2rl होणार आणि डिनॉमिनेटरला आर मायनस एल इंटू आर 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 प्लस एल आर मायनस एल इंटू आर प्लस एल म्हणजे आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येणार ही
ही गोष्ट लक्षात आली का बघा, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं, माहित आहे ना, ती टेक्निक इथं वापरली आहे. ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर तर ऍज इट इज ठेवलेला आहे. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा, क्यू डिवायडेड बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट, ओके, इंटू, आता न्यूमरेटरला बघा, मध्ये मायनस साईन आहे, ते सेकंड ब्रॅकेट मध्ये अप्लाय केलं तर मायनस आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर आणि प्लस टू आर एल होणार. म्हणजे काय होणार, आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर कॅन्सल, एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॅन्सल, आणि टू आर एल प्लस टू आर एल म्हणजे न्यूमरेटरला येणार आहे फोर आर एल, आणि डिनॉमिनेटरला येणार आहे आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू, मी असे लिहू शकतो, वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट ऍज इट इज लिहितो, वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट, क्यू इंटू टू एल लिहितो, क्यू ऍज इट इज इला, फोर आर एल मधला टू आर एल, टू एल सेपरेट काढला, फोर आर एल मधला टू एल सेपरेट काढला म्हणजे इथं काय राहणार आहे, टू आर राहणार, डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता परत क्यू इंटू टू एल म्हणजे काय, क्यू इंटू टू एल म्हणजे डायपोल मोमेंट पी आहे, इंटू टू आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला, वन बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट टू पी आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे हे डेरिव्हेशन येणार आहे. हे डेरिव्हेशन लक्षात आलं का बघा तुम्हाला. या पद्धतीने हा फॉर्म्युला येणार आहे, वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट टू पी आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये देखील इफ, आता इलेक्ट्रिक डायपोल कुठं असतो, मॉलिक्युल्स मध्ये असतो, आणि इलेक्ट्रिक डायपोल मॉलिक्युल मध्ये असल्यामुळे काय होणार आहे, एल म्हणजे टू एल म्हणजे काय, त्या दोन चार्जेस मधलं सेपरेशन हे जनरली काय असतं, खूप कमी असतं, म्हणजे एल इज व्हेरी स्मॉल एज कम्पेअर टू जर आर असेल, देन जर एल काय असेल, खूप स्मॉल असेल, तर एल स्क्वेअर आपण काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. देन काय होणार, इफ एल इज व्हेरी स्मॉल एज कम्पेअर टू आर असेल, तर आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे, आर स्क्वेअरच होणार, कारण एखादी टर्म खूप कमी असेल तर त्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन काही फरक पडत नाही, निग्लेक्ट करायचं त्याला. एल जर खूप कमी असेल तर एल स्क्वेअरला निग्लेक्ट करू शकतो आणि आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर लिहू शकतो. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला बघा, वन बाय फोर पाय इप्सिलॉन नॉट टू पी आर डिवायडेड बाय, आता आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर झालं, आर स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, आर रेस टू फोर होणार, आणि एक आर आर कॅन्सल होईल आणि हा एक दुसरा फॉर्म्युला येतो, दॅट इज वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट टू पी बाय आर क्यू. सो दिस इज वन मोर फॉर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द एक्सिस. सो हे फॉर्म्युले आहेत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिसचे. लक्षात आले का बघा, कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे वन बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट टू पी बाय आर क्यूब. हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता आलं पाहिजे. एनी डाऊट इन दिस केस, हे समजलं का? थोडासा कॅल्क्युलेशनचा जरा जास्त पार्ट याच्यामध्ये आहे, म्हणजे काय केलंय लक्षात घ्या आपण या डेरिव्हेशन मध्ये. खूप सिम्पल काय केलंय, सुरुवातीला प्लस क्यू चार्ज मुळे किती इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार ते काढलं, त्याच्यानंतर मायनस क्यू चार्ज मुळे किती प्रोड्यूस होणार ते काढलं. लक्षात येत आहे काय केलं, प्लस क्यू चार्ज मुळे आणि मायनस क्यू चार्ज मुळे, आणि एक इंटेन्सिटी टुवर्ड्स राईट येते तर दुसरी इंटेन्सिटी टुवर्ड्स लेफ्ट येते,
आणि या दोन इंटेन्सिटीचं काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे दोन इंटेन्सिटीचं सबट्रॅक्शन केलेलं आहे. लक्षात येत आहे? हे शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया आपण. बघा, हे पुन्हा एकदा इन शॉर्ट आता तरी पूर्णपणे व्यवस्थित समजेल तुम्हाला. थोडा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हा तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागेल, त्याला काय पर्याय नाहीये. हे बघा, इथं चार्ज आहे मायनस क्यू, ओके, हा बघा इथं चार्ज आहे मायनस क्यू, ठीक आहे. इथं चार्ज आहे प्लस क्यू. मायनस क्यू आणि प्लस क्यू मध्ये डिस्टन्स किती असतं? 2L असतं. आता सेंटर पासून काय आहे, सेंटर पासून आर या डिस्टन्सला हा पी पॉइंट एक आहे ऍक्सिस वर, हा ऍक्सिस आहे त्याचा. आणि ऍक्सिस वर काय आहे, आर डिस्टन्सला पी पॉइंट आहे, ठीक आहे. तर आपण काय केलं, सुरुवातीला प्लस क्यू चार्ज मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लस क्यू चार्ज काढलं. कसं काढलं, 1/4πε0, चार्ज किती आहे प्लस क्यू, डिवाइडेड बाय डिस्टन्स किती, प्लस क्यू चार्ज पासून हे डिस्टन्स पी पॉइंट चा डिस्टन्स बघा, इथून इथपर्यंत आर आय, इथून इथपर्यंत किती आहे एल आय, म्हणजे हे डिस्टन्स येणार आहे आर मायनस एल. तर आर मायनस एल स्क्वेअर येणार आहे, डिस्टन्स स्क्वेअर ना. ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असते, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स राईट आली, ही झाली ई प्लस क्यू. तसंच आता पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज करूया, मायनस क्यू न प्रोड्यूस केलेली, 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय मायनस क्यू, म्हणजे मॅग्नेट्यूड फक्त आपण घ्यायला लागलो, तिथं मायनस साईन घ्यायचं नाही, कारण मायनस साईन म्हणजे डायरेक्शन रिप्रेझेंट करतं, ते डायरेक्शन आपण सेपरेट लिहा लागलोय, त्याच्यामुळे परत मायनस साईन तिथे लिहायची गरज नाही. q डिवायडेड बाय r प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर, याचे डायरेक्शन असणार आहे टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज. दिस इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज, ठीक आहे. म्हणजे एक इंटेन्सिटी टुवर्ड्स राईट आहे आणि दुसरी इंटेन्सिटी काय आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे. मग रिझल्ट आणि इंटेन्सिटी काढण्यासाठी काय करावं लागेल, या दोघांचं ऍडिशन करावं लागेल. ऍडिशन करत असताना सेम टर्म बाहेर काढतो, क्यू डिवायडेड बाय 4πε0 बाहेर काढलेला आहे, ब्रॅकेटमध्ये राहणार 1/r-l² मायनस 1/r+l². सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ए येणार आहे क्यू डिवायडेड बाय 4πε0 इन ब्रॅकेट, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, r+l² मायनस r-l² डिवाइडेड बाय r² - l² सॉरी हा डिनॉमिनेटरला काय होणार बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, r+l² × r-l² ओके. सो देअरफोर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 4πε0 इन ब्रॅकेट. आता न्युमरेटरला हे एक्सपान्शन करून सबट्रॅक्शन केलं तर न्युमरेटरला 4RL राहणार आहे आणि डिनॉमिनेटरला a-b into a+b त्याचा फॉर्म्युला वापरावा लागेल, दॅट इज a² - b² ओके. तर इथं काय येणार आहे, r² - l² ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे, ओके. सो इज इक्वल टू 1/4πε0 के कुठलाही एक चार्ज इंटू त्यांच्यामधलं सेपरेशन, दॅट इज 2L, म्हणजे 2L फक्त याच्यामधून सेपरेट काढलं तर शिल्लक काय राहणार आहे, तर 2R राहणार, डिवायडेड बाय r² - l² ब्रॅकेट स्क्वेअर येणार.
आता q इंटू टू एल म्हणजे पी असणार आहे, 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट q इंटू टू एल म्हणजे पी इंटू टू आर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो हा तुमचा फायनल फॉर्म्युला येतो. ओके, 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट 2 पी आर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याच्यामध्ये आणखी एक कंडिशन काय आहे, इफ इफ एल इज व्हेरी स्मॉल एज कम्पेअर टू आर असेल, देन जर एल खूप स्मॉल असेल तर काय होणार आहे, देन इफ एल इज व्हेरी स्मॉल एज कम्पेअर टू आर असेल तर एल इथलं निग्लेक्ट करायचं, काढून टाकायचं. आणि ईचा फॉर्म्युला होतोय 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट 2 पी आर एज इट इज आणि आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मधला आर स्क्वेअर फक्त राहणार ना इथं, आर स्क्वेअरचा स्क्वेअर आर एस टू 4. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट 2 पी बाय आर क्यू. या पद्धतीनं हे डेरिवेशन येणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस. हे तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा 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 थोडंसं रिपीट करावं लागेल, त्याला काय पर्याय नाहीये. मी माझ्या बाजूनं पूर्णपणे अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे, याच्यापेक्षा सिम्प्लिफाय करून कोण काय तुम्हाला सांगणार नाहीये. हे तुम्हालाच प्रॅक्टिस करावं लागेल आणि जे काय प्रॉब्लेम येत असतील ते सॉल्व्ह करावे लागतील. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. हा तुम्हाला इथून पुढे इलेव्हनची एक्झाम असेल, ट्वेल्थची एक्झाम असेल, नीट जेईची एक्झाम असेल, तिथं हा फॉर्म्युला लागणार आहे. पुन्हा एकदा इथं फॉर्म्युला लिहितोय बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस चा फॉर्म्युला असतो 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट 2 पी आर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आहे, जर एल जर निग्लेक्ट केलं तर 1 बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट 2 पी बाय आर क्यू. सो दीज आर द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस. या पद्धतीने फॉर्म्युले असणार आहेत. आता याची डायरेक्शन देखील महत्वाची आहे. डायरेक्शन कशी असणार बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिसची डायरेक्शन या पद्धतीने असणार आहे. डायरेक्शन अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. और टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज और टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज अशी ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे बघा, हा मायनस क्यू चार्ज आहे, हा प्लस क्यू चार्ज आहे, हा ऍक्सिस आहे. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन समजा हा इथं पॉइंट असेल तर रिझल्ट आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. किंवा हा पॉइंट नेगेटिव्ह चार्जच्या जवळ असेल तर टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज अशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. ठीक आहे. आता तसंच आणखी एक डेरिवेशन आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द इक्वेटर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन इक्वेटर ऑफ डायपोल. म्हणजे याची डायग्राम कशी येणार बघा. आता हा झाला ऍक्सिस, याच्यावर दोन चार्जेस आहेत, एक आहे मायनस क्यू चार्ज आहे, दुसरा आहे प्लस क्यू चार्ज. आणि हा ओ हा काय आहे, डायपोलचा सेंटर आहे.
तर इक्वेटर म्हणजे काय अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे. इक्वेटर म्हणजे लाइन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डायपोल. जस्ट अ मिनिट. तर इथं बघा, इथं चार्ज असणार आहे मायनस क्यू. सपोज इथं चार्ज असेल प्लस क्यू. प्लस क्यू मायनस क्यू दोन चार्जेस आहेत. दोन चार्जेस मध्ये सेपरेशन नेहमीप्रमाणे किती घेणार आहे? 2L घेणार आहे आपण. 2L इज द सेपरेशन बिटवीन द टू चार्जेस. म्हणजे एल म्हणजे काय होणार आहे? एका चार्जचं डायपोलच्या सेंटर पासून असणारा डिस्टन्स. हा डायपोलचा सेंटर झाला. आता पी हा एक पॉइंट आहे. ओके, पी हा पॉइंट कुठं आहे? ऑन द इक्वेटर ऑफ डायपोल आहे. ठीक आहे, ऑन द इक्वेटर ऑफ द डायपोल. तर या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल ते आपल्याला पुन्हा एकदा फाइंड आउट करायचं आहे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा एकदा तेच मेथड युज करायचे आहे. सुरुवातीला प्लस क्यू चार्जमुळे या पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती प्रोड्यूस होणार ते काढावं लागेल. त्याच्यानंतर मायनस क्यू चार्जमुळे किती प्रोड्यूस होणार ते काढावं लागेल. पी पॉइंटला प्रोड्यूस होणार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. क्यू पॉइंटला तयार होणार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज तयार होणार आहे. ओके, आणि या दोघांचा आपल्याला रिझल्टंट काढावा लागेल. आणि याच्यासाठी तुम्हाला एक महत्वाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. कुठला फॉर्म्युला? रिझल्टंटचा फॉर्म्युला. ओके, रिझल्टंटचा फॉर्म्युला व्हेक्टर टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी केलेला असेल. स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा हा फॉर्म्युला तुम्हाला युज करावा लागणार. ठीक आहे, आणि हा बेसिक फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच पाहिजे. एका चार्जमुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती तयार होते? 1/4πε0 चार्ज डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. ओके, सिंगल चार्ज मुळे. ठीक आहे, तर याच्यावरून कॅल्क्युलेशन करूया. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघावं लागेल हे डेरिवेशन. तर आज काय करा तुम्ही, हे झालेलं जे डेरिवेशन आहे ओके ते थोडस रिपीट सॉल्व करून बघा. तुम्हाला जमतंय का? व्यवस्थित बघा. अनेक वेळा रिपिटेशन केल्यानंतर ते डेफिनेटली तुम्हाला जमेल.